Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। कोणाचा आहे काय माहित? उचला ना म्हणजे समजन। हॅलो अण्णा, मी मुक्ता बोलते। हा मुक्ता, मुक्ताचा फोन दे। मुक्ता, अरे बाबड्या कशी आहे तू? आई मी चांगली आहे, तुम्ही कशी आहात? आणि आई कुठे आहे? नाही इथंच आहे, सगळेच आहे तिथं। ते स्पीकर वर लावा ना। हा हा, ए भक्ती आगे, आवाज मोठा कर याचा। हा झालं। हा मुक्ते बोल। आज इथं आल्यापासून नगरकरांच्या सुनेच्या नात्यानं या किचन मध्ये पहिल्यांदा स्वयंपाक करीते। तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे। तो भला होऊ दे ग पोरी। अग सुख तुझ्या अंग खांद्यावर नाचू दे। अजून एक, आम्ही दोघ स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या कमाईने संसार करायचं ठरवलंय। आणि आज त्याची सुरुवात पण झाली। मी आज पैसे कमवले आणि ते पण संबळ वाजवून। तुला लय अभिमान वाटतो पुरी, पण 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 काय? अग पोरी, तू लग्न होऊन सासरी जाऊन संसारात लागली तर मी साध्या दोन बांगड्या पण तुला देऊ शकलो नाही। अण्णा, मला ह्याची काही गरज नाही। सोनं काय झाडा लागले का की गेले तोडलं आणि आले घेऊन? अग पण तुला नाही। अण्णा बर बाई, तू म्हणशील तस। आई अजून एक, मी इथं सासरी आले असेल पण माई तुमच्या बाबतीतली जबाबदारी संपली नाही। आम्ही कमावल्यातले काही पैसे मी मनी ऑर्डरने पाठवलेत। काय? वय पप्या भाऊने जाऊन पोस्टात पाठवलेत। जास्त नाही आहेत पण तुम्हाला कामी येतील। हॅलो। हाय अण्णा। हे बघा, यापुढे आम्ही जे काही कमवू ना त्यातला एक वाटा आम्ही तुमच्यासाठी पाठवत जाऊ। आता तुम्ही मुक्तासोबत माझी सुद्धा जबाबदारी आहात। नाही 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 नाही, अहो आम्ही तुमच्याकडनं पैसे नाही घेऊ शकत आणि जावयाकडून तो नाहीच नाही। अच्छा, म्हणजे तुम्ही मला तुमचा मुलगा नाही समजत का? नाही तसं नाही, पण आई अण्णा आम्ही फक्त थोडा हातभार लावलाय, नाही म्हणू नका। बर बाई, पण बाळा तू लई आठवण येते बर का मला। पण ताई, आता अशीच गप्पा मारत बसली ना तिथला स्वयंपाक राहील सगळा आणि दाजी नऊ पशी ठेवशील आमचा। तू या सारंग दाजींचे ही चित्र देखर पण सुरू होते। दाजी, तुम्ही पण ताईला स्वयंपाक करायला मदत करीता का? हो, एकदम बरोबर ओळखलं। हा मला माहितीये का करीत ते। का? तुम्हाला ताईच्या जवळ राहायला भेटावं म्हणून ना। काय कधी बोलल त्याचा नेम नाही। मुक्त ठेवतो बर का फोन? आपला किती विचार करीत मुक्ता। कारण तिला माहितीये कुसुम, बापाकडे आता संबळ नाही आणि असता तरी त्याच्याकडे वाजवण्याची ताकद नाही। पोरी लग्नाला आले तरी मी त्यांच्यासाठी काही करू शकलेलो नाही। बाप म्हणून घ्यायची लाज वाटते मला। अण्णा असं काय बी विचार करू नका, आता योद्धा मन असता
तुम्हाला किती काम असलं असतं, लेखेलं असतो आमच्यासाठी. आणि परत असं बोलला ना तर मुक्त ताईलाच फोन करून सांगत मी. नाही नाही, ती नाही बोलत, पण तिला सांगू नको. पोरच पाहिजे तुम्हाला नीट करायला. हिला काहीतरी बोलायचंय. मला हो म्हणजे आम्ही हे विचारायला आलोय की म्हणजे आता आता काय करायचं आपण. म्हणजे माझं तसं काय नाहीये, पण म्हणजे जे बोलायचं ते स्पष्ट बोला. जीभ काय कशात गेली काय? मी जाते. थांब. तिला असं विचारायचं होतं की मुक्तानी जेवण बनवलंय ना, आम्ही जेवू? म्हणजे आमची अजिबात इच्छा नाहीये. मी शब्द दिला होता तिला, जेवा. तिच्या आज कसं जेवायचं हा प्रश्न मला पडलाय आणि तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येत आहे. दादा, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे, सांगू. काय? तू ना घरातून निघून जा, म्हणजे रात्रभर हा कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहा आणि उद्या सकाळी ये, म्हणजे प्रश्न मिटला. काय छान आयडिया आहे ग. थँक्यू दादा. थँक्यू काय, पळपुट आहे मी पळून जायला? तुझी अक्कल काय चराला गेली होती? मला जरा शांत एकट्याला बसायचंय. निघा निघा. तरी मी सांगत होते तुला येऊ नको म्हणून. दादा, काय त्या दोघांना कुठल्या इव्हेंट कंपनीने काम दिलंय त्याची कुंडली काढली मी. अच्छा दादा, माझ्या डोक्यात एक प्लान आहे. बोल. दादा मला असं वाटतंय की आपण तुम्हाला छोट्या मालकीण बाईनी जेवायला बोलवलंय. छोटी मालकीण म्हणजे? मुक्ताला म्हणतोय. खडवा मुक्ता म्हण, मुक्ता. दादा मी असं म्हणत होतो की तू पुढे हो. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.